हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांचा हल्लाबोल। पोलिसांनी मोर्चा अडवल्यानंतरही बॅरिगेट्सवर चढून ठिय्या आंदोलन। सीमावादावरून घमासान, कर्नाटकची दडपशाही सहन करू नका, अजित पवारांचे खडे बोल। बोमईंच्या ट्विटबाबत मुख्यमंत्री, लवकरच गौप्यस्फोट करणार, कर्नाटकचं धोरण चुकीचं, फडणवीसांचं निवेदन। नागपूर विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधक पहिल्याच दिवशी आक्रमक, 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा। नागपूर विधानभवनात शिंदे आणि ठाकरे गटाला स्वतंत्र कार्यालय, दोन्ही गटांना विभागून दिलेलं कार्यालय अमान्य। एमपीएससीचे आक्रमक विद्यार्थी पुणे शिक्षण मंडळासमोर एकवटले, वर्णनात्मक पद्धत 2025 सालापासून लागू करण्याची मागणी। नागपूर न्यासाच्या जमिनीच्या वाटपाला नागपूर खंडपीठाकडून स्थगिती, प्रकरण न्यायप्रविष्ट असताना जमिनीचं वाटप झालंच कसं, मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर ताशेरे। बाईकवर मुलाला समोर बसवणं महागात पडलं, एक्सिलेटर वाढवल्यानं पालकाचा अपघात, कणकवलीतील थरारक घटना। फिफा वर्ल्ड कप वर अर्जेंटिनानं 36 वर्षांनंतर कोरलं नाव, पेनल्टी शूट मध्ये फ्रान्सला 4-2 ने दिली मात। सह्याद्रीची उंची म्हणजे 24।